हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाच काजूंपासून काजू रोल कसा बनवायचा ते पाहणार आहोत तेही गॅसचा वापर न करता अगदी मार्केटसारखी मिठाई बनवून तयार होते आणि याची टेस्टसुद्धा अप्रतिम आहे बनवायला अगदी सोपी आहे झटपट होणारा काजू रोल कसा बनवायचा ते पाहूयात चला सुरू करूयात आजची रेसिपी काजू रोल तर यासाठी आपण इथे अर्धा वाटी साखर घेतली आहे आता ही साखर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि यात पाच काजू घालायचे आहेत आपल्याला पाच काजूंपासूनच आपल्याला ही मिठाई बनवायची आहे दोन हिरवी वेलची घालून घ्यायची आणि हे अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे अगदी फाईन पावडर झाली पाहिजे म्हणजे मिठाई अगदी छान सिल्की अशी बनते हे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता इथे आपण अर्धा वाटी डेसिकेटेड कोकनट घेतले हे सुद्धा अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकनट म्हणजे खोबऱ्याची पावडर असते जर हे नसेल आपल्याकडे तर आपण आपल्या घरी जी खोबऱ्याची वाटी असते त्याचा ब्लॅक पार्ट काढून टाकायचा आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं ते वापरलं तरी चालेल आता हे या शुगरच्या पावडरवर घालून घेऊयात आणि हे एकदा मिक्स करून घेऊयात कोकनट पावडर व्यवस्थित मिक्स होईल आता इथे आपण अर्धा वाटी मिल्क पावडर घेतली आहे ही बारीकच आहे त्यामुळे ही आपण अशीच यावर मिक्स करतो आहे आता हे तिन्ही पदार्थ आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात या तिन्ही पावडर व्यवस्थित मिक्स व्हायला हव्यात हे आपण हाताच्या सहाय्याने एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे हे मिक्सचर जे आहे ते अगदी खव्यासारखं दिसायला सुरुवात होते आता यामध्ये आपल्याला एक चमचावर तूप घालायचे आणि इथे आपण थोडं दूध घेतलं आहे अगदी दोन ते तीन चमचे दूध आपल्याला लागणार आहे ते घालून हे मळून घ्यायचं थोडं थोडं दूध घालायचं कारण दूध घातली की साखरेला पाणी सुटतं त्यामुळे याचा गोळा व्यवस्थित तयार होतो त्यामुळे जास्त दूध घालायचं नाही नाहीतर हे मिश्रण पातळ होईल प्रमाण अगदी सोप्पं आहे अर्धा वाटी साखर अर्धा वाटी मिल्क पावडर आणि अर्धा वाटी डेसिकेटेड कोकनट प्रमाण अगदी सोप्पं आहे सगळं सेम सेम घ्यायचं जास्त क्वांटिटीमध्ये हवा असेल तर तुम्ही एक वाटी सगळं प्रमाण घेतलं तरी चालेल हे मळताना अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं कारण कोकोनट पावडरमधलं तेल रिलीज होतं आणि हे खूप ऑइली होतं सो हलक्या हलक्या हाताने मळून घ्यायचं आता तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित छान सिल्की असाला तया तयार आहे आता याचे समान चार भाग करून घ्यायचे आपण याचा रोल बनवतो आहे तुम्ही याचा पेढा बर्फी छोटे छोटे लाडू काहीही बनवलं तरी चालेल फूड कलरचा वापर केला तरी चालेल आता त्यातला एक भाग घेऊन आपण याचा रोल तयार करून घेतो आहे झटपट आणि लगेच हा रोल तयार होतो कारण हे मिश्रण अगदी मऊ असं झालेलं आहे याचा आकार आणि साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता याच पद्धतीने आपण सगळे रोल्स करून घेऊ आणि हे रोल्स आपण एका फॉईल पेपरवर ठेवून घेऊ तुम्ही बटर पेपरचा वापर केला तरी चालेल आता हे एक तासभर आपल्याला फॅन खाली ठेवायचे म्हणजे हे छान ड्राय होतं आणि यातला लवचिकपणा जो असतो तो कमी होतो आणि अगदी मार्केटसारखी आपली मिठाई बनवून तयार होते व्यवस्थित कट करता येते आता साधारण एक तासानंतर आपण ही मिठाई बघू शकतो अगदी छान अशी ड्राय झाली आहे तुम्ही इथे बघू शकता हा रोल आता हा आपण कट करून घेऊयात आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण हा कट करू शकतो तुम्ही हवा त्या हव्या त्या आकारामध्ये हा रोल कट करू शकता अगदी छान कट करता येतो आहे आणि छान सिल्की अशी ही मिठाई आपली तयार आहे तुमच्याकडे सिल्वर वर्क पेपर असेल तर तो तुम्ही लावू शकता किंवा पिस्ता घालून तुम्ही हे डेकोरेट करू शकता मी इथे पिस्ता लावून ही आपली मिठाई डेकोरेट करते तर तयार आहे आपली झटपट होणारी क्रीमी टेस्टी मार्केट स्टाईल काजू रोलची रेसिपी जी आपण फक्त पाच काजूंपासून बनवली आहे सगळ्या सणांसाठी आपण ही मिठाई बनवू शकतो अगदी सॉफ्ट क्रीमी मिठाई काजू रोल नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमची मिठाई कशी झाली हे मला सांगायला विसरू नका साथीच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद